नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपलं स्वागत आम आदमी पार्ट पार्टीचं आज वडगाव शेरी मतदारसंघाचं प्रमुख जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आपल्याबरोबर आम आदमी पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम केलं जाईल आणि सर्व जनतेला याचा कसा उपयोग केला होईल या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्याकडं आपल्याबरोबर कुंभारसर आहेत सर आज या ठिकाणी जे आम आदमी पार्टीचं आपण जे उद्घाटन केलेलं आहे तर या प्रसंगी आज आपण काय बोला उद्घाटन आमच्या अध्यक्ष रंगाराचोरे यांच्या हस्ते झालेलं आहे <coughs> मुळामध्ये अशा कार्यालयांची गरज अशासाठी असते की लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमकं कुठं जायचं हे कळत नसतं अशा कार्यालयामुळे आमचे कार्यकर्ते त्यांचे प्रश्न ऐकून घेतात ते समजून घेतात आणि कुणाकडे ते नेमके मांडायचे ते मांडून ते सोडवून सोडव त्याची सोडवणूक केली जाते अशी पुण्यामध्ये आता दोन मुख्य कार्यालयं एक ट्रेनिंग सेंटर आणि अशी हे सोळावं ऑफिस आहे <coughs> आमचं अशीच आणखी काही ऑफिसेस आमची पुण्यामध्ये उघडली जाणार आहेत आम आदमी पक्ष पुण्यामध्ये पूर्ण ताकदीने उतरलेला आहे एवढी सगळी ऑफिसेस झाल्यानंतर ही ऑफिसेस फक्त देखाव्यासाठी नाही तर इथं लोकांची खरं कामगी के केली जाणार आहेत आणि आम्ही आम आम आगामी निवडणुकीमध्ये अत्यंत त्वेषाने आणि संपूर्ण महापालिका जिंकण्यासाठीच लढणार आहे हा जो वर्गाशी मतदारसंघ आहे आपला जो पक्षाचा जो मद उमेदवार आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तर आपण काय आव्हान कराल कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना आमचं हेच सांगणं आहे की तुम्ही लढायला उभं राहा लोक तुमच्याशी पाठी आहेत लोकांनाही बदल हवा आहे लोकही त्यांच्या समस्यांना त्रासाला कंटाळलेले आहेत त्यामुळे त लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहावं तर त्यांचे जे प्रश्न आहेत ते पूर्णपणे सोडवले जातील आणि पुढच्या वेळेलासुद्धा लढताना आम्हाला सांगता येईल की आम्ही जे काही केलं त्या कामाच्या आधारावर हो आम्हाला निवडून द्या सर आज या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना का याचा कसा उपयोग होईल संपर्क कार्यालय पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ताकदिनीशी उतरतो आहे कुंभार सरकार सरासारखा संघटक आम्हाला मिळाले आहे त्यांच्याकडनं पूर्ण महानगरपालिकेच्या नाही खरं म्हणजे पुणे महानगरपालिका पुण्याचं नाव फार मोठं आहे महाराष्ट्रात पण महानगरपालिका अत्यंत घाणेरड्या पद्धतीने गेले अनेक वर्ष चालू आहे पिण्याच्या पाण्यापासून ते रस्त्याचे सारे प्रॉब्लेम असतील प्रॉपर्टी टॅक्स असेल साऱ्या पद्धतीनं छळलं जातं आहे पुण्याच्या लोकांना पुण्याचे लोक पण कंटाळलेत म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरतो आहे लोकांना प्रश्न पडतो आहे की बाबा पैसेवाले लोक आहेत निवडणुकीत तर तुम्ही काय कराल तर त्याला साऱ्यात चांगलं उदाहरण पंजाबमध्ये मुख्यमंत्र्याला एका मोबाईल नीट करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाडलं हे आत्ताचंच आहे हे काही जुनं उदाहरण नाही आहे त्याचं कारण असं की लोक निवडणूक जेव्हा हातात घेतात आणि लोक नाराज होतात कुणालाही आम्ही देऊ पण तुम्हाला देणार नाही अशी भूमिका ज्यावेळेस लोकाची बनते त्यावेळेस प्रस्थापित पक्षाला लोक फेकून देतात हा भारतातल्या निवडणुकीचा इतिहास आहे आणि ते नक्की पुण्यात घडेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे कार्यकर्ते त्या दृष्टीनं तयार आहेत आमचं नेतृत्व कुंभार सर आदी प्रखडपणे त्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत आम्ही निश्चित पुण्यात आमचं हे संपादन करू एवढं नक्की सर आज या ठिकाणी वडगाव मतदारसंघामध्ये अनेक समस्यांना लोकांना सामोरं जावं लागतं एकीकडे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे व्यसनधिंत वाढत चाललेली आहे आणि अशा लोकांकडे लक्ष देण्या देण्यासाठी कुठल्या पक्षाला वेळ नाही मुलात अशा समस्या सोडवण्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीने आपण कशा पद्धतीने काम भागामध्ये पुण्यामध्ये आम्ही पुण्यातल्या नागरिकांना गॅरंटी देतोय की आम आदमी पक्षाचं सरकार पुणे महानगरपालिकेमध्ये स्थापन झाल्यानंतर आम्ही सर्वांना टँकरमुक्त पुणे शहर करू आपल्याला माहिती आहे अनेक टँकर माफिया याच वडगाव शेरी भागामध्ये राहतात अनेक लोक आमदारसुद्धा झाले तर लोकांचेच पैसे घेऊन या पद लुबाडून या पद्धतीने स्वतःचे राजकीय कारकिर्द घडवणारे लोक आहेत तर टँकरमुक्त पुणे शहर करू ही आमची पहिली गॅरंटी आहे दुसरी आमची गॅरंटी आहे की कचरामुक्त शहर करू तिसरी आमची गॅरंटी आहे की सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देऊ महानगरपालिकेचा शाळा या दिल्लीच्या धर्तीवरती आम्ही त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल करू आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था उभी करू चौथी आमची गॅरंटी आहे की ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून एक आरोग्य क्रांती घडली त्याच पद्धतीने पुण्यामध्ये आपण मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा सगळ्यांना देणार आहोत पाचवी आमची गॅरंटी आहे की महिलांसाठी मोफत बस सेवा जसं दिल्लीमध्ये मोफत बस सेवा आहे तसं पी एम पी एल सेवा आम्ही मोफत देणार आहोत आणि सहावी आमची गॅरंटी आहे की घरपोच दाखले महानगर हे महानगरपालिकेचे मिळणार आहेत आणि हे सगळं देण्यासाठी आत्ता आम्ही लोकांशी संवाद साधतोय या पद्धतीच्या जनसंपर्काचा कार्यालय हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आज वडगाव शेरी मतदारसंघाचं आम आदमी पार्टीचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्याबरोबर वडगाव शिरी मतदारसंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि अध्यक्ष आपल्यासोबत आहेत सर आज वडगाव शिरी मतदारसंघामध्ये आज आपण काम करत असताना काय काय अडचणीला आपल्याला भागामधल्या समोर समस्यांना सामोरे जावं लागते ते थोडक्या सांगा वडगाव भागामध्ये तर तसं बघायला गेलं तर खूप अडचणी आहेत तसं पाण्याची अडचण आहे विजेची आता तुम्ही पाहत असाल की गेले सात आठ दिवसापासून विजेचा लपंडावाचा खेळ चालू आहे तीन तीन तास लाईट जाती प्रश्न विचारणारा कोणी नाही म्हणून हा पर्याय म्हणून एक आम आदमी पक्ष या ठिकाणी लोकांना आता आवडू लागलेला आहे त्याप्रमाणे लोक आता आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि जनसंपर्क कार्यालय ओपनिंग करसपर्यंत आता लोकांची आता कल वाढलेली आहे